आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल त्याला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नावाचे नोटिफिकेशन सतत तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईचं 6 जुलै 2023 महत्त्वाचं परिपत्रक, आयुक्त महानगरपालिका सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं परिपत्रक आहे. विषय आहे विद्यार्थी शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन युडाईस प्लस सन 2022-23 प्रणालीमध्ये नोंदणी पूर्ण करून घेण्याबाबत महत्त्वाचं परिपत्रक आहे. 26 जून 2023 परिपत्रकानुसंदर्भानुसार युडाईस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक यांची माहिती सविस्तर नोंदणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात जोडले आलेले आहेत. 6 जुलै 2023 रोजीच्या युडाईस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार 2,03,76,865 एवढे विद्यार्थ्यांपैकी 91,62,342 45% विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण झालेले आहे आणि 7,41,796 एवढ्या शिक्षकापैकी 4,89,366% शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण झालेले आहे. संदर्भी भारत सरकारकडील पत्रानुसार समग्र शिक्षा योजनेतून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या योजना मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेसारखी प्रवेश दिव्यांग विद्यार्थ्यांकरता देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा स्कॉलरशिप इत्यादीकरता विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन 100% पूर्ण करून घेण्याकरता नमूद केले आहे. त्याचप्रमाणे शासकीय अनुदानित शाळांमधील 100% शिक्षकांचे व्हॅलिडेशन पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. आधार व्हॅलिडेशन करताना तांत्रिक अडचणी येत असल्यास समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत जिल्हा तालुका स्तरावरील संगणक प्रोग्रामर मिस कॉर्डिनेटर डाटा एंट्री ऑपरेटर टेक्नोसेवी शिक्षक यांची मदत घेण्यात यावी. याबाबत शासनास करण्यात येते की शासनाकडून देण्यात येणाऱ्या शासकीय अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थी शिक्षकांची आधार व्हॅलिडेशन तात्काळ पूर्ण करून घेण्यात यावे. पुढील वर्षीची बजेट याच शाळा वर्ष विद्यार्थी व शिक्षक संख्येवर आधारित असेल, त्यामुळे कोणीही लाभार्थी वंचित राहणार नाही याची खात्री करावी. अन्यथा केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होणार नाही याची नोंद घ्यावी. सोबत युडाईस प्लस प्रणालीमधील 6 जुलै 2023 रोजीचा जिल्हा आणि विद्यार्थी व शिक्षक आधार व्हॅलिडेशनबाबतचा अहवाल माहितीबाबत उपलब्ध करून देण्यात येत आहे. कैलास पगारी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सॉफ्टवेअर झालेले महत्त्वाचे परिपत्रक आपण पाहिलेले आहे.